नमस्कार आणि सुप्रभात. मी रिद्धी म्हात्रे. आपण पाहताय झी 24 तास आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण आत्ताच्या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीलाच बघणार आहोत. सगळ्यात पहिली बातमी आहे ती अवकाळी पावसासंदर्भातली. अवकाळीनं शेतकरी अक्षरशः हैराण झालाय. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालेला आहे. आज कुठे पाऊस पडला, कोणत्या पिकांना पावसाचा फटका बसलाय ते आपण बघणार आहोत. तर दुसरी बातमी आहे युद्धासंदर्भातली. रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. क्षमण्याचं युद्ध नाव घेत नाहीये. युद्धाबाबत अमेरिकेनं आता रशियाला इशारा दिलेला आहे, त्यामुळे युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे. हा इशारा नेमका काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण युद्धामुळे घरं महागणार आहेत आणि ही दरवाढ का होणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघूया. त्यानंतर तिसरी बातमी आहे कोरोना संदर्भातली. पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे कठोर निर्बंध लावून लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. हे नेमकं कोणत्या शहरात घडलेलं आहे, रुग्ण कुठे वाढत आहेत, त्यामुळे नियम कुठे लावले गेलेत, या संदर्भातल्या सुद्धा अपडेट्स आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. राज्यभरातल्या अनेक ठिकाणी खरं तर अवकाळी पावसानं तडाखा दिलाय, त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात. येवला शहरासह तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे. कांदा, गहू, मक्यासह इतर पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होतीय. दुबार पेरणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसताना दिसतोय. ही बळीराजाची आत्ताची स्थिती दाखवणारी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय. कांदा, गहू, मक्यासह अनेक पिकांवर आता अवकाळीचा परिणाम होताना दिसतोय. मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं होत आहे. 2 वेळा 3 वेळा ही पेरणी केल्यानंतर पुन्हा एकदा जर पावसानं नुकसान झालं तर नेमकं काय करायचं, हा प्रश्न सध्या बळीराजापुढे उभा आहे. शेतकऱ्यांचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेलं माझा 2 एकर गहू अक्षरशः झोपून गेलेला आहे. काल रात्री सोसायट्याच्या वाऱ्यासह जो वारा आला त्याचं माझ्या शेतातील हे मक्याचं पीक जे 1 एकर क्षेत्रावर मी घेतलं होतं ते काही दिवसात काढणीला आलेलं पिकाचं 100% नुकसान झालेलं आहे. आमचे कांदे 15 दिवस काढायला आले ते तर रात्री अचानक अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळं आमच्या कांद्याचा भरपूर नुकसान झालं आहे. तर शासनाने आम्हाला त्वरित त्याची काही ना काही भरपाई द्यावा. रशिया युक्रेन युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये, त्या संदर्भातल्या आजच्या अपडेट्स नेमक्या काय आहेत त्या पुढे बघूयात. राजधानी कीव जिंकण्यासाठी रशियानं हल्ले वाढवलेले आहेत. कीव शहराला रशियन सैन्यानं 3ही बाजूंनी घेरलेलं आहे आणि शहरावर सध्या जोरदार हल्ले सुरू केलेले आहेत. दरम्यान युद्धामध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं रशियाला दिलाय. कीव जिंकण्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न सुरू आहे. रशिया अनेक प्रयत्न करतोय, मात्र जर रासायनिक शस्त्र वापरली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आता अमेरिकेनं रशियाला दिलेला आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी तुमचं आमचं टेन्शन वाढवणारी आहे. कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता वाढतीय, त्यामुळे थेट लॉकडाऊन करण्यात आलंय. आता कुठे कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे दिलासा मिळत होता, पण पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. 90 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चांगचून या शहरामध्ये कोरोना रुग्ण वाढलेत आणि त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा तिथं करण्यात आली आहे. त्यामुळे अँटीजेन टेस्ट वाढवण्याचा निर्णय देखील तिथल्या प्रशासनानं घेतलेला आहे. चीनमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे आपणही वेळीच सावध होणं अत्यंत आवश्यक आहे. तर चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलंय, त्यामुळे आपण देखील खबरदारी बाळगायला हवी, कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे घरीच बसण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. सध्या चीनमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. 90 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या जिथे आहे तिथे अँटीजेन टेस्ट वाढवलेल्या आहेत. प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तिथे रुग्ण वाढताना दिसत असतील आणि आत्ताच लॉकडाऊन लागला असेल तर आपणसुद्धा वेळीच सावध व्हायला हवं, कोरोनाचे नियम निश्चित पाळायला हवेत, कारण कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे झी 24 तासच्या माध्यमातून सुद्धा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना हे आवाहन असेल की कोरोनाचे नियम पाळा.
आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे क्रीडा विश्वातून. महिला वर्ल्ड कप संदर्भातली आहे. वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये स्मृती मानधनानं शानदार सेंचुरी मारलेली आहे. वन डे करिअरमधली तिची ही 5वी सेंचुरी आहे. स्मृतीचा कॅरेबियन बॉलर्सना हा तडाखा म्हणावा लागेल. वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा वेस्ट इंडिजशी मुकाबला आहे आणि यामध्येच स्मृती मानधनानं शानदार कामगिरी केली आहे. सेंचुरी झळकावलेली आहे तिनं. खरं तर स्मृतीची कामगिरी नेहमीच क्रीडा विश्वातल्या सगळ्या प्रेमींची अत्यंत आवडीची राहते आणि स्मृतीनं पुन्हा एकदा ही झलक दाखवली आहे. स्मृती मानधनानं शानदार सेंचुरी केलेली आहे. वनडे करिअरमधली तिची ही 5वी सेंचुरी आहे. स्मृतीचा हा कॅरेबियन बॉलर्सना तडाखा म्हणावा लागेल. वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा वेस्ट इंडिजशी मुकाबला आहे. वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2022 ही अपडेट बघतोय. स्मृतीनं शानदार सेंचुरी झळकावली आहे. तिच्या वन डे करिअरमधली ही 5वी सेंचुरी आहे. विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि विशेष बातमी आहे. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षेची तारीख अखेर ठरलेली आहे. सीबीएसई बोर्डाची दुसऱ्या सत्राची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरू होणार आहे. बोर्डाची परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेचं वेळापत्रक जर बघायचं असेल तर त्यासाठी cbse.gov.in या वेबसाईटवर ते उपलब्ध करण्यात आलेलं आहे. तिथे तुम्ही ते पाहू शकता. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेची जी तयारी करतायत, जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 26 तारखेपासून ही परीक्षा सुरू होती आहे. 26 एप्रिलपासून आणि ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. सीबीएसई बोर्डाची दुसऱ्या सत्राची परीक्षा ऑफलाईन होणार आहे.